हरितालिकेच्या दिवशी संपूर्ण पूजा झाल्यानंतर हरितालिकेची कहाणी नखी वाचावी किंवा ऐकावी? चला तर मग आता हरितालिकेची कहाणी ऐकूया. पण लक्षात घ्या की कुठलीही कहाणी वाचण्याआधी गणपती बाप्पाची कहाणी वाचायची असते, आणि म्हणूनच मी आता गणपती बाप्पाच्या कहाणीपासून सुरुवात करणार आहे. ऐका देवा श्री गणेशा, तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकांचे तळे, बेलवृक्ष, सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चौथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायरीचे पीठ कांडावे, त्याचे 18 लाडू करून त्यातील 6 देवाला, 6 ब्राह्मणाला द्यावे आणि उरलेल्या 6 लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे. अल्पदान महापुण्य अशा या गणेशाचे मनात ध्यान करावे, त्यास मनात पाहावे, त्यामुळे आपण चिंतलेल्या गोष्टी लाभतात, मनोकामना पूर्ण होते, सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता सुरुवात करूया हरितालिकेच्या कहाणीला. एकदा शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मग मी कोणत्या पुण्याने तुमच्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रा चंद्रश्रेष्ठ, ग्रहा सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णुश्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ आहे. ते तुला मी सांगतो, तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली. इतक्यात नारद मुनी तिथे आले. तुझ्या वडिलांनी त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूंना द्यावी. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे. हिमालयाला खूप आनंद झाला. नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली, पण तू रागावलीस. महादेवांवाचून दुसरा पती करायचा नाही हा तुझा निश्चय तू सखीला सांगितलास. तुम्ही दोघी अरण्यात आलात, नदीकाठी गृहे जाऊन तू उपवास केलात, तिथे पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलंस, त्याची मनोभावे पूजा केलीस. भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता. रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो, तुला आशीर्वाद दिला, वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे एवढीच माझी इच्छा आहे. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जित केलीस. वडिलांना तू सर्व हकीकत सांगितलीस. तेव्हा काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.